नैसर्गिकरित्या हवा तितका श्वास घ्या आणि हवा तितका श्वास सोडून द्या. शेवटच्या ओंकाराचं उच्चारण. डोळे तसेच मिटलेले ठेवायचे. जे आता आपण ओंकाराचं उच्चारण केलेलं आहे त्या ओंकाराच्या नादाची अनुभूती आपल्या पूर्ण मस्तिष्कामध्ये घुमल्यामुळे अनुभवता येते. तर त्या नादाची अनुभूती घ्या. पूर्ण मस्तिष्कामध्ये ओंकार घुमला जातोय त्याकडे पुन्हा पुन्हा लक्ष केंद्रित करा. ओंकाराचा नाद मकारातील उच्चार आहे तो पूर्ण मस्तिष्कामध्ये घुमला जातोय. नादाची अनुभूती घ्या. नादावरून लक्षात आपल्या पुन्हा एकदा नाकाच्या शेंड्यावरती केंद्रित करा. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये तर श्वास सोडताना उष्ण हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. यावरती लक्ष केंद्रित. श्वासाची गती एकदम संत झालेली आहे कारण शारीरिक हालचाल ही स्थिर आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल नाही शरीराची. त्यामुळे आपोआप श्वासाची गती संत, मन खूप शांत झाल्याची अनुभूती आली आहे. खूप वेळासाठी आपण मांडी घालून किंवा बैठक स्थितीत बसलेलो आहोत त्यामुळे विशेष करून माकडहाडावरती लक्ष केंद्रित करा. माकडहाडाची स्नायू पूर्ण ढिले सोडा. बैठकीची डावी आणि उजवी बाजू शिथिल करून घ्या. त्याच्यावरती लक्ष केंद्रित. कमरेचे सगळे मणके आणि त्याच्या आजूबाजूचे स्नायू पूर्ण ढिले सोडा. पाठीचे मणके शिथिल करून घ्या. पाठीचे मधले आणि वरचे मणके त्याच्या आजूबाजूचे स्नायू शिथिल करा. ढिले सोडा. मानेचे मणके संपूर्ण शिथिल करून घ्या. गळ्याचे स्नायू, छातीच्या वरगळ्या, पोटाची डावी आणि उजवी बाजू, पोटी पोटाची डावी आणि उजवी बाजू शिथिल करा. ढिली सोडा.
विशेष करून आपल्या नाभेवरती लक्ष केंद्रित करा. जितके तुमचे नाभीचे स्नायू शिथिल आणि निरोगी राहतील, इतकं तुमचं शरीर आरोग्यदायी राहायला खूप छान मदत होणार आहे. कारण नाभीचे आपल्या संपूर्ण शरीराचं मूळ आहे, त्यामुळे नाभीचं आरोग्य सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा त्यावरतीच लक्ष केंद्रित करा. ज्या अन्नाचं आपण ग्रहण करतोय त्याचं पचन, शोषण आणि उत्सर्जन अशी तिन्ही संस्थेची कार्य नाभी चक्रामधून होत असतात, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यावरतीच लक्ष केंद्रित करा. संपूर्ण पोटाचे स्नायू ढिले सोडा. कमरेची आणि जांघेची डावी उजवी बाजू, दोन्ही पायांच्या मांड्या, गुडघे, पोटऱ्या, घोटे, टाचा पूर्ण तळपाय शिथिल, पायाचे वरचे चवडे शिथिल करा, ढिले सोडा. दोन्ही पायांच्या मांड्या, गुडघे, पोटऱ्या, घोटे, टाचा, तळपाय, पायाचे वरचे चवडे शिथिल. दोन्ही पायांच्या अंगठ्याने चारी बोट ढिली सोडा, शिथिल करा. खांदे, दंड, कोपर, कोपरा आहोत, ढिलं सोडत आहोत. जितकं तुमचं शरीर शिथिल तितकंच मन शांत राहील आणि तितकीच तुम्हाला अनुभूतीही मिळेल. सूक्ष्मरित्या श्वासाची मंद गती सुरू आहे.